भुजबळ शिवसेनेमध्ये येणार होते, भुजबळांना शिवसेनेमध्ये घेणार होते. मला मी दिल्लीला होतो, मला नार्वेकरांनी फोन सांगितलं आज शेवटचा दिवस आहे, आज इंट्री होणार आहे. मी दिल्लीहून आलो आणि उद्धवसाहेबांना भेटलो की साहेब त्याला नका घेऊ, साहेबांवर त्यांनी केसेस केल्या, माझ्यासारख्याला त्यांनी केसेस करून घरी बसवलेलं आहे, आणि मग मी कोणत्या पक्षात जायचं त्याला जर घेतलं तर. उद्धवसाहेबांनी अजिबात त्याला सांगितलं की त्याला सांगा अजिबात इकडे यायचं नाही. चांगला निर्णय झाला लक्षात आल्या आल्या. हे जेव्हा झालं तुम्ही लाईक केलं ते सगळं तुम्ही जे सांगताय भुजबळ शिवसेनेत होते हे कधीची गोष्ट? हे आता साधारणतः एक वर्षाची गोष्ट आहे. ते शिर्डीतून उमेदवार इच्छुक होते? नाही, शिर्डीतून उमेदवार इच्छुक नव्हते ते. 2019 मातुश्री अजूनही असं काही वेळांपासून वाचेल असं वाटतं. नाना पण हे काय म्हणजे भुजबळ येणार होते, भुजबळ काय इच्छुक होते, नंतर काय नक्की असं झालं? नाही, मी थांबवलं ना त्यांना, त्यांना घेणार असेल तर आम्ही कुठं जायचं ते सांगा ना. आमच्यासारख्या शिवसैनिकांचा त्यांनी नाश केलेला आहे, आम्हाला सडवलं आहे त्यांनी. ह्या दुसऱ्याच्या नादी लागून बाळासाहेबांवर 2 केसेस, मनोहर जोशींवर 2 केसेस, माझ्यावर केसेस, हे षडयंत्र, राज ठाकरेवर केसेस, हे भुजबळांच्या मार्फत ह्या केसेस व्हायच्या. माणसं नेमलेली होती त्यांनी, ती माणसं आणली, मी उभे केले, त्यांना विनंती केली, त्यांना केसेस मागं घ्यायला लावल्या. भुजबळांना मिलिंद नार्वेकर आणत होते नाही, त्यांनी त्यांनीच मला निरोप दिला की ते येत आहेत. मानले जातात मग हे सगळं काय झालं? उद्धव साहेबांकडे चुकीचा मेसेज दिला की काय? नक्की तुमचा आरोप कोणावरती हे समजलं? तेच कळत नाही. मी सांगितलं तुम्हाला की मिलिंद नार्वेकरनी हे प्रकरण मला मदत करून कळव म्हणजे सांगितलं की इथं काही असेल तर बदलून टाका, नवे करा चांगले. आणि त्यालाच मी सगळं दाखवलं काही बघा ते तुम्ही नेमलेले किती कशा पद्धतीनं पक्षी विठीस धरलेला आहे, कसा विकला गेलेला आहे, काय सांगतात लोकं बघा. त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे, ते साहेबांच्या समोर झालं, 1.5 तास संपर्क प्रमुख बोलले, मग त्यांना काढलं आणि मग आता सुरळीत गाडं चालू होतं. पुन्हा त्यांनी त्याला वाक्चौरीला का बोलवलं, मिलिंद का असं करतो ते मला कळत नाही. भुजबळ शिवसेनेमध्ये येणार होते, भुजबळांना शिवसेनेमध्ये घेणार होते. मला मी दिल्लीला होतो, मला नार्वेकरांनी फोन सांगितलं आज शेवटचा दिवस आहे, आज इंट्री होणार आहे. मी दिल्लीहून आलो आणि उद्धवसाहेबांना भेटलो की साहेब त्याला नका घेऊ, साहेबांवर त्यांनी केसेस केल्या, माझ्यासारख्याला त्यांनी केसेस करून घरी बसवलेलं आहे. आणि मग मी कोणत्या पक्षात जायचं त्याला जर घेतलं तर. उद्धवसाहेबांनी अजिबात त्याला सांगितलं की त्याला सांगा अजिबात इकडे यायचं नाही. म्हणजे चांगला निर्णय झाला लक्षात आल्या आल्या. हे जेव्हा झालं तुम्ही लाईक केलं ते सगळं? नाही, तुम्ही जे सांगताय भुजबळ शिवसेनेत येणार होते हे कधीची गोष्ट? हे आता साधारणतः 1 वर्षाची गोष्ट आहे. ते शिर्डीतून उमेदवार इच्छुक होते? नाही, शिर्डीतून उमेदवार इच्छुक नव्हते ते. 2019 विधानसभा मातुश्री अजूनही असं काही वेळांपासून वाचेल असं वाटतं. नाना पण हे काय म्हणजे भुजबळ येणार होते, भुजबळ काय इच्छुक होते, नंतर काय नक्की असं झालं? नाही, मी थांबवलं त्यांना, त्यांना घेणार असेल तर आम्ही कुठं जायचं ते सांगा ना. आमच्यासारख्या शिवसैनिकांचा त्यांनी नाश केलेला आहे, आम्हाला सडवलं आहे त्यांनी. ह्या दुसऱ्याच्या नादी लागून बाळासाहेबांवर 2 केसेस, मनोहर जोशींवर 2 केसेस, माझ्यावर केसेस, हे षडयंत्र, राज ठाकरेवर केसेस, हे भुजबळांच्या मार्फत ह्या केसेस व्हायच्या. माणसं नेमलेली होती त्यांनी, ती माणसं आणली, मी उभे केले, त्यांना विनंती केली, त्यांना केसेस मागं घ्यायला लावल्या. भुजबळांना मिलिंद नार्वेकर आणत होते शिवसेना? नाही, त्यांनी त्यांनीच मला निरोप दिला की ते येत आहेत म्हणून. वाक्चौरीला पुढे पुढे ढकलत होतं, मला दिसत होतं, मी मागेच होतो ना, मी त्या दौऱ्यात पूर्णपणे मी होतो. या सगळ्या गोष्टीची तक्रार तुम्ही कुठे उद्धव ठाकरेंकडे? वेळच नाही दिला ना, परवा दौरा झाला, ते घरी गेले, मी आलो, आता उद्या बोलू, दुसऱ्या दिवशी पेपरला संपर्क प्रमुख पदाची, मग मी इकडून माझा राजीनामा कालच देऊन टाकला. मग आज ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. एकनाथ शिंदेंची जी काही फूट पडली त्या